2022 सुरुवातीला नाशिक सायक्लिस्ट असोसिएशननं नवा संकल्प केला होता. या संकल्पाची पूर्ती पूर्ण झाली असून त्यानिमित्तानं नाशिक सायक्लिस्ट असोसिएशनच्या सभासदांनी एक आगळीवेगळी सायकल राईड आयोजित केली होती. महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या सहकार्यानं नाशिक सायक्लिस्ट असोसिएशनच्या सभासदांची राईड शहरातून मार्गस्थ होत गिरनार इथे संपन्न झाली. पंडित कॉलनीतील बालगणेशाची आरती करून ही कौटुंबिक सायकल राईड सुरू करण्यात आली. नाशिक सायक्लिस्ट असोसिएशन दरवर्षी नवनवीन संकल्प करीत असतात, त्यामुळेच असोसिएशनमधील सर्व सभासद कुटुंबाप्रमाणेच एकमेकांना जोडले गेलेत. आपणही या कुटुंबातील एक सदस्य असल्यानं माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या वॉटरस्केप या रिसॉर्टवर या राईडचा आगळा वेगळा समारोप करण्यात आला. सायकल राईडमध्ये सहभागी झालेल्या सर्व सायकल चालकप्रेमींनी वॉटरस्केप या फार्म हाऊसवर निसर्गाच्या वातावरणाचा मनमुराद आनंद लुटला. विशेष म्हणजे सायकलपटूंसाठी सस्नेह सुरुची अल्पोपहाराची व्यवस्था अजय बोरस्ते यांच्या वतीनं करण्यात आली होती. पंडित कॉलनी ते गिरनारी रोडपर्यंत असणारी ही सायकल राईड त्र्यंबक रोडच्या मैरावणीपासून मार्गस्थ झाली, त्यामुळे 45 किलोमीटरचा सायकल प्रवास करून आलेल्या सायकलपटूंनी गंगापूर धरणाच्या मागील बाजूस असलेल्या वॉटरस्केप इथलं निसर्गरम्य वातावरण याची देही याची डोळा अनुभवलं. आज आपण इथे वॉटरस्केप लॉन्चला आलेलो आहोत, जे गंगापूर डॅमच्या बॅकवॉटरला आलेला आहे. अजय बोरस्ती दादांचं हे रिझॉर्ट आहे. या ठिकाणी आपण जी राईड सुरू केली होती वर्षारंभ चॅलेंज म्हणून, त्या चॅलेंजचा आज शेवटचा दिवस होता आणि हा समाप्ती समारंभ या सुंदर लॉन्चमध्ये आपण आता भरवलेला आहे. सगळ्यांचा थकवा या निसर्गरम्य वातावरणात आल्यानंतर दूर झालेला आहे, त्याबद्दल आम्ही बोरस्ते दादांचे आभार मानतो. उद्या आपला रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आहे, त्यानिमित्त सगळ्यांनी येऊन रक्तदान करावं असं आवाहन मी सगळ्यांना करतो आहे. नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनतर्फे तसंच पंढरपूरच्या वारीचा उद्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनची फॅसिलिटी त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेली आहे, म्हणून त्याचा पण सगळ्यांनी लाभ घ्यावा. तुम्ही नाशिकचे सगळे आयडॉल आणि ह्या आयडॉलला आपण नाशिकला प्रेझेंट केलं पाहिजे. अरे शेवटी शहर म्हणजे काय? तर रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे शहर असं नाही, तर त्या शहरात राहणारी माणसं ती किती तजलदार आहे, ती किती सुदृढ आहे, उत्साही आहेत, त्यांच्यात किती ऊर्जा आहे, त्याला खरा अर्थ आहे. आणि मला वाटतं तो ह्या सायक्लिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून किशोर भाऊ, म्हणजे ही तुम्ही म्हणता म्हणता हा एक वेगळा समाजच तयार केला. लक्षात वयाचं बंधन नाही, यात जातीचं बंधन नाही, यात धर्माचं बंधन नाही, यात तुम्ही कुठल्या प्रोफेशन मध्ये आहात याचं बंधन नाही. यात एकच वेश आहे, तो म्हणजे सायकल. आणि नुसती सायकल नाही, सायकल हा मेसेज आहे. म्हणजे मी मगाशी जस्ट विचारलं होतो, आपण सायकल चालवतो म्हणजे काय? आता इंधन कुठल्या कुठे गेलं आपण पाहतोय, की आपली राष्ट्रीय संपत्ती तिचा आपण बचत करतोय. हे करता करता जेव्हा 5-6 जण जातात तर लोकांना वाटतं रे बाबा आपण कधी सायकल घेतली पाहिजे. आता माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनीही या सायकलपटूंना शुभेच्छा दिल्या. अशी ही कौटुंबिक सायकल राईड उत्साहात संपन्न झाली. उमेश आवणकर, दिशा अनुज, नाशिक.